विविध कोर्सेस, कॉलेजेस, ऍडमिशन प्रोसेसवरील लागणारे डॉक्युमेंट्स आता सहज उपलब्ध आहेत ऍडमिशन फ्लेक्स मध्ये. www.admissionflex.com. टेन्शनचं काम तमाम. अहमदनगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात भाजपाचे खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे कंट्रोल रूमची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आणि डेमो घेतला. शहरातील गुन्हेगारीवर बचक ठेवण्यासाठी 185 CCTV कॅमेरे बसवण्यात आले असून मागील 16 दिवसापासून याची चाचणी सुरू आहे. शहरातील 51 चौकातील वाहतुकीचे नियंत्रण आता कंट्रोल रूममधून होणार आहे. अहमदनगर शहराचं किंबहुना अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जे काही घटना घडल्या आहेत किंवा मागच्या कालावधीमध्ये जे काही टीव्हीच्या माध्यमातून नगर शहराचं जे नाव वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राकडे गेलं त्या पाहता जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी हा निर्णय घेतला की अहमदनगर शहर आणि इतर जे शहरी भाग आहे इतर तालुक्यांमध्ये शेवगाव पाथर्डी या सगळ्यांना CCTV सर्व्हेलन्समध्ये आपल्याला आणावं लागणार आहे फर्स्ट फेजमध्ये. तर त्याच्या फर्स्ट फेजमध्ये आज नगर शहराची सुरुवात आम्ही 3 महिन्यापूर्वी केली. यामध्ये नगर जिल्ह्याचे SP माननीय ओला साहेब आणि सर्व पोलीस टीमला विश्वासात घेऊन सध्या सेन्सिटिव्ह पॉईंट्स आपण आयडेंटिफाय केले आणि त्या ठिकाणी आता CCTV लावून पूर्ण हे कमांड सेंटर तयार करण्यात आलेलं आहे. या कमांड सेंटरच्या माध्यमातून जवळपास आपण पाहत असाल 175 कॅमेरेच आज कार्यान्वित झालेले आहेत आणि 3 महिन्यामध्ये अजून 700 कॅमेरे लावले जाणार आहेत. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला कुठलंही झोन जर पाहायचा असेल तो झोन एनलार्ज करून आपण प्रत्येक कॅमेरावर स्पीकर साऊंड सिस्टम बसवलेली आहे. म्हणजे मग अशी आम्ही ट्रायल घेतली तर इथं रिक्षा आडवून बसलो तिथून इथून बोललं की एक रिक्षा बाजूला काढतो लोक पाहतात आवाज पूर्ण येतोय रिक्षा लगेच काढली जाते काही लोक पत्ते खेळत होते पळाले. तर मला असं वाटतं की पोलीस प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही पण हा जो एक कॉम्बिनेशन आपण करायचा प्रयत्न केला ज्यामध्ये साऊंड आणि व्हिज्युअल आयडेंटिफिकेशन पोलीस कंट्रोल रूम मधून जनतेपर्यंत पोहोचण्याचं एक फार चांगलं माध्यम आम्हाला झालेलं आहे. या माध्यमातून मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.